नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. लवकरच नवरात्री चालू होतील. उपवासाचे फराळाचे पदार्थ आपण खूप सारे आधीच पाहिलेत. उपवासाचा मेदूवडा, मोदक, डोसा, मसाला इडली, ढोकळा असे नाना प्रकार आपण आधीच पाहिलेत. आज आपण उपवासाची शंकरपाळी कशी करायची ते पाहूयात. एकदाच करा आणि महिनाभर तुम्ही शंकरपाळी खाऊ शकता. तर यासाठी इथे मी 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं. या ब्रँडचं पीठ इथे मी वापरत आहे, जे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल. 200 ग्रॅम पीठ हे सगळं पीठ मी वापरत आहे. याचबरोबर 1/2 कप पिठी साखर लागेल, 1/2 कप तूप, 1/2 कप दूध आणि चिमूटभर मीठ लागेल. तर सगळ्यात आधी एका भांड्यात दूध आणि पिठी साखर काढावी आणि फक्त पिठी साखर दुधात विरघळेल इतकंच गरम करायचं आहे. जास्त उकळण्याची गरज बिलकुल नाही आहे. आधी चमच्याने छान ढवळून घेऊयात. याचबरोबर तूप दुसऱ्या भांड्यात गरम करावं, कडकडीत तापून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण राजगिऱ्याचं पीठ भांड्यात काढूयात. चिमूटभर मीठ घालत आहे. अगदी चिमूटभरच घालावं, टेस्ट छान येते. आता कडकडीत तापलेलं तूप पिठात ओतूयात. चमच्याने छान मिक्स करायचं आहे. यानंतर या ठिकाणी दुधाचे मिश्रण फक्त थोडंसं तापून घेतलं. साखर विरघळलेली दिसत आहे. मिश्रण पूर्ण थंड करून मगच वापरायला घेऊ शकता. या ठिकाणी मिश्रण थंड झालं. आता हे मिश्रण आपण राजगिऱ्याच्या पिठात ओतायचं आहे. आधी थोडंच मिश्रण ओतून पीठ मळून घ्या, नंतर लागल्यास राहिलेलं दुधाचं मिश्रण वापरू शकता. हे पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे. आधी पीठ मळताना थोडंसं पातळ झालं असं वाटेल, पण जसं पीठ मळत जाल तसं राजगिऱ्याचं पीठ दुधाचं मिश्रण शोषून घेतं. या ठिकाणी पीठ घट्ट झाले आहे. एक टेबलस्पून दुधाचं मिश्रण पिठात घालून पुन्हा छान मळून घ्यावं. या ठिकाणी पीठ अगदी छान मळून घेतलं. वर झाकण ठेवून 15 मिनिटे पीठ सेट होऊ द्या. साधारण 1/2 कप दुधाचं मिश्रण राहिलं, याचा तुम्ही चहा बनवू शकता. साधारण 15 मिनिटानंतर पिठाचा मध्यम आकाराचा गोळा तयार करावा आणि आता आपण लाटून घेणार आहोत. पोळी थोडीशी जाडसरच लाटून घ्यावी. पिठात आपण भरपूर सारं तूप वापरलं, त्यामुळे पोळीला भेगा पडणे हे साहजिकच आहे. आता आधी आपण याचे काट कट करून घेऊयात. यानंतर आवडत्या शेपमध्ये शंकरपाळी कट करून घ्याव्यात. साधारण इतकी जाडसर शंकरपाळी ठेवली आहे. प्लेटमध्ये काढूयात. तुम्ही सर्व शंकरपाळ्या करून फ्राय करायला घेऊ शकता. आता फ्राय करायला सुरुवात करायची आहे. तेल मी गरम करायला ठेवलं. पिठाचा लहानसा गोळा तेलात सोडला. वर खूप सारे बुडबुडे दिसत आहेत. या ठिकाणी तेल छान गरम आहे. तेलात शंकरपाळी सोडावी. गॅस मी मंदाच्यावरच ठेवत आहे. हळूहळू शंकरपाळीची खालची बाजू सोडत राहा. या ठिकाणी शंकरपाळी छान फ्राय होत आहे. अजूनही गॅस मंदाच्यावरच आहे. छान सोनेरी रंग आलाय. शंकरपाळी बाहेर काढूया. या ठिकाणी सर्व शंकरपाळ्या मी फ्राय करून घेतलेत. तर ही उपवासाची शंकरपाळी खूप छान खुसखुशीत झाली आहे.
असं वाटतच नाही की राजगिऱ्याच्या पिठापासून बनले असेल. चवीला तर अगदी मैद्याची किंवा गव्हाच्या पिठाची शंकरपाळी लागते. तेव्हाही उपवासाची शंकरपाळी नक्की ट्राय करा, एकदाच करा आणि महिनाभर खात राहा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायलाच नका. धन्यवाद.